हाँ स्वर्ग संध्याकाळचं मस्त असतं इकडे. भारी ना. आपण टू व्हीलर घेऊन असतो, आपण इथं थांबलो असतो थोडा वेळ. मित्रांनो, गणपतीपुळे आलोय बायको सोबत, दर्शन घेतलंय, आता जरा बीच फिरायला जायचंय. नमस्कार मित्रांनो, मी यज्ञेश तपाने परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शिमगा झाला, फिरते खेळ झाले, आम्ही आमच्या कुलदैवतेच्या दर्शनाला पण जाऊन आलो. तर आता गणपतीपुळेला चाललो आहोत आम्ही. आता बघा, खिडकी खाली कर, दिसतंय काय? खिडकी खाली कर ना. हां हां दिसत नाही. हां राहुल आहे आणि आमचा युवी आहे, कुठे गेला? हां ओके. चौघ जण जात आहोत आम्ही आणि चौथा मेंबर माझी बायको अनु. हा 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 स्वर्ग संध्याकाळचं मस्त असतं इकडे. भारी ना. आपण टू व्हीलर घेऊन असतो, आपण इथं थांबलो असतो थोडा वेळ. फायनल गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलो आहे. आता गाडी आहे, मोठ्या गाड्यांना आतमध्ये प्रवेश नाही आहे गेट पासून. सीझन मध्ये तर मला वाटतं प्रवेश नसणारच आहे. आता एवढी गर्दी नाही, तरी आज मंगळवार आहे त्यामुळे जरा थोडीफार गर्दी वाटते मला, नाहीतर एवढी गर्दी नसते ऑफ सीझनला. त्यानंतर हे मोफत चप्पल स्टँड आहे आणि इकडे म्हणजे तुम्ही सीझनमध्ये आला तर इकडे तुम्हाला पूर्ण ही रांग क्रॉस करून जायला लागेल, एवढी मोठी रांग. आता सीझन नाही त्यामुळे पूर्ण खाली आहे, डायरेक्ट तिकडे जायला मिळते. डायरेक्ट तिथे मग एंट्रन्स आहे, इथं जातात. तिथे हत्ती आहेत दोन साईडला एक एक आणि उंदीर मामा आहे स्टार्टिंगला. तिथे उंदीर मामा आहे, दोन हत्ती आहेत, पण आतमध्ये पुढे काम चालू आहे त्यामुळं मग आम्हाला इकडून जायचं आहे. इकडे लिहून दिले श्रींच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग. हा समोर समुद्रकिनारा आहे, पुढे हे आहे. पण मंदिरात मला वाटत नाही की मोबाईल चालू करायला देतील असा, ते रांगेपर्यंत देतात बहुतेक तरी. ते पुढे मंदिर आहे, मित्रांनो आलो आहे गणपतीपुळ्याला. आता श्रीचं दर्शन घेतलं, बाहेर आलं. आतमध्ये ॲक्च्युली कॅमेरा यूज करायला देत नाही त्यामुळं मला आतमधलं काही दाखवता येत नाही. तर त्यासाठी म्हणजे मंदिराच्या उजव्या साईडून एंट्रन्स आहे, म्हणजे एंट्रन्स म्हणजे आतमध्ये दर्शनासाठी येण्याची जागा आहे.
आणि या डाव्या बाजूने बाहेर पडता येतं या साईडला. आणि तुम्हाला आता मागे डोंगर दिसतोय मंदिराच्या मागे, त्याला पूर्ण प्रदक्षिणा पण घालता येतं. तुम्हाला प्रदक्षिणा घालायची असेल, प्रदक्षिणा घालायची असेल तर प्रदक्षिणा घालू शकता. आणि मंदिराच्या बरोबर समोरच अत्तांग एवढा मोठा समुद्र किनारा आहे. तर म्हणजे सीझनच्या टायमाला आलात तर इकडे म्हणजे खूप गर्दी दिसेल तुम्हाला. तुम्हाला दर्शन पण असं म्हणजे एक योग्य म्हणजे शांतपणे तुम्हाला दर्शन घेता येणार नाही. फटाफट 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 तुम्हाला दर्शन घ्यायला लागेल. तर तुम्ही ऑल डेला आलात तर तुम्हाला एकदम आरामात दर्शन मिळून जाईल श्रींचं. आणि दुपारच्या टायमावर तर खूप खूप भरपूर असतं इकडे. आणि जे खाली ब्लॉक्स आहेत ते खूप तापतात, त्यामुळे पाय पण भाजतात. आणि इकडे आतमध्ये चप्पल यूज करू शकत नाही आपण, त्यामुळे पाय भाजतात इकडे. आणि संध्याकाळचा आला तर एकदम शांत असतं आणि इकडे पाय वगैरे काय भाजत नाही. मी आता बघतो तुमच्या समोर आहे प्रॉपर दिसू पाय, इकडे काय पाय वगैरे भाजत नाही आहे. तर आता बाकी बाहेर काय काय फॅसिलिटीज आहेत मंदिराच्या बाहेर म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती काय काय आहे किंवा बाजूला दुकानं कुठली कुठली तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो पुढे. मित्रांनो, गणपती पुळाला बायकोसोबत दर्शन घेतलं आहे, आता जरा बीच फिरायला जायचं आहे. आम्ही दर्शन घेऊन समुद्र किनाऱ्यावरती आलो आहे. देवाचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हा मोठाचा मोठा समुद्र किनारा आहे. त्याच्यावर तुम्ही किती पण लांब जाऊ शकता, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं जाऊ शकता लांब. आणि या गणपती पुळ्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, त्यामुळे तुम्ही ते पण एन्जॉय करू शकता. जी प्रॉपर जी फी असेल ती पे करून तुम्हाला तिथं एन्जॉय करायला मिळते. बाकी इकडे उंच पण आहे देवा इकडे मागे आहे. घोडा गाडी आहे परत त्या बाईक सारख्या असतात त्या त्या गाड्या आहेत, त्या पण एन्जॉय करतो त्याची राईड एन्जॉय करतो. परत किनाऱ्यावर बरोबर स्टॉल लावलेले आहेत, तिथे नारळ पाणी किंवा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत ते पण आहेत. त्यासाठी तुमची खात्रीदारी करण्यासाठी आहे. हे बघा समुद्र किनारी याचे पूर्ण स्टॉल आहेत वेगवेगळ्या याच्या इथे. कुठला पाणीपुरीचं आहे नाही ते पाणीपुरीचं आहे, इकडे नारळ पाणीचं आहे. तर गणपतीपुळ्याच्या बीचवरती आता मी राहुलने बेल घेतली आहे आणि शेवपुरी दकडा पॅटी. संध्याकाळ झाला आहे तर सूर्य मावळला आहे त्यामुळे थोडा अंधार पडलाय.
तर दर्शन घेतलं, समुद्र किनारा फिरला, थोडा नाश्ता केला आणि आता निघालो आहे घरी. आणि मध्येच एका ठिकाणी जायचं आहे मालगुडमध्ये, म्हणजे एका ठिकाणी रिलेटिव्ह आहे तिकडे भेटायला जायचं आहे त्यांना. तर मग तिकडून मग त्यांना भेटून घरी जाणार. तर फायनली आता घरी आलो आहे. किती वाजले ते बाबा? 9 वाजले, 9:15 वाजलेत. साधारण 5 वाजता गेलो होतो घरातून बाहेर पडून गणपतीपुळ्यासाठी. तिकडून मजा मस्ती करून आत्ता घरी पोचतो आहे. तर आत्ताचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.